नमस्कार मी ऋषी देसाई सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कोकणात निर्माण होणाऱ्या नव्या उद्योजकीय संधीबद्दल बोलत असतो आज या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत स्वागत आपलं तर चोवीस तारखेला शेळीपालन या विषयावरची कार्यशाळा होते मोठी कार्यशाळा आहे नेमकी कार्यशाळा घेण्याची कोकणात गरज काय निर्माण झाली ऋषी असं आलं की ज्यावेळेस आपण कोकणात कार्यशाळा घेत होतो अवेअरनेसच्या उद्योजक निर्माण कार्यशाळा तेव्हा खूप जणांचा असं हे होता की कोकणात शेळी पालन होत नाही बोल शेळी पालन काहीच होत नाही असं लोक सांगतात म्हणजे कोण बोलत शेळी तिथे कधी गायीला दुग्ध व्यवसाय स्वरूपात कधी बघितलं नव्हतं शेळी पालन तिथे होत नाही पालन नाही होत आहे मग असं का तर ज्या ज्या वेळेस आपल्या कार्यशाळा झाल्या म्हणजे सहा डिसेंबरला झाली पंधरा ऑगस्टला झाली तर ह्या गोष्टीला छेद भेटत गेला की सगळ्या गोष्टी तिथे होतात कोकणात फक्त त्या केल्या पाहिजेत पण त्या कधी होतील ज्यावेळेस त्याच्यातले श्रीमंती समजे नक्की पैसा त्याच्यामध्ये किती लोकांना आपल्या प्रियजनांना सोडून मुंबई ठाण्यासारखे याची असं काय हे नसते की मला गेलंच पाहिजे परंतु नाही लोक येतात की चला एक दहावीस हजाराची तीस हजाराची नोकरी भेटेल आणि त्यातून आपल्या घराचा उदरनिवढ यासाठी लोक स्थलांतरित करत असतात पण जसं मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना मी अशा लोकांना भेटलो की ज्या शेळी पालन ह्या एका विषयामध्ये ते जवळजवळ वर्षाला करोड दोन करोड रुपये कमवतात मग ते कुठे कुरूरा, कॅसेट कॅसे कचरे असतील जे संभाजी जगताप असेल असंख्य लोकांना म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या केविकेंना मी भेटत होतो तिकडच्या कृषी अधिकाऱ्यांशी मी बोलत होतो आणि त्यांच्याकडनं मी जाणून घेत होतो की शेळी पालनात कोणी मोठं काम केलं किंवा कोण चांगल्या पद्धतीत काम करत आणि त्यांच्या भेटी घेता येताना असं समजलं की नाही कोकणात सुद्धा हा व्यवसाय अगदी आरामशीर होऊ शकतो म्हणजे ह्या लोकांना चाराचा वगैरे तर प्रश्न असेल पण कोकणात तो प्रश्न भेटसावणार नाही कारण तिथे पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे चाराही उपलब्ध असतो आणि त्यात भर घातले सुमित भोसलेनी आपले जे शिलेदार आहेत सावंतवाडी जे सुमित भोसलेनी तिथे त्यांनी अशा पद्धतीत यशस्वी व्यवसाय करून दाखवला शेळीपालन की आज त्यांचा महिन्याचा इन्कम जवळजवळ लाख दीड लाखाच्या घरात आहे नुसतं शेळीपालन ह्या व्यवसायात आणि मग ज्यावेळेस मी लोकांना अभ्यास अंतर्गत का त्या कार्यशाळे इथे सुमित भोसलेच्या फार्म हाऊसवर घेऊन गेलो किंवा मी बारामतीला घेऊन गेलो तेव्हा लोकांचं ती करण्याची हे वाढली की नाही आपणही शेळी पालन करूया आणि त्यात झालं का पंधरा नोव्हेंबरला आपण इथे कार्यशाळा घेतली होती दादरला त्यावेळेस कोकणातून जवळजवळ शे दीडशे लोक आले होते की आम्हाला शेळी पालन करायचं आणि आम्हाला तो कोर्स करायचा आणि त्याच वेळेस असं ठरलं गेलं की एकूण सगळ्यांचा कल बघता की शेळी पालन हा स्वतंत्र विषय घेऊन आपण कोकणात कार्यशाळा घेऊया सुरुवातीला असं वाटलं होतं की दोन अडीचशे लोक येतील कार्यशाळेला म्हणून आम्ही एक छोटा हॉल घेतलेला परंतु जसे जसे दिवस पुढे घेत गेले त्या कार्यक्रमात येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि त्यामुळे ही पहिली वेळ असेल ऋषी की आपण कार्यशाळा घेतो तिचा हॉल तीन वेळा बदलला कारण त्यातली श्रीमंतीच एवढी जबरदस्त आहे ना की एक शेळी कमीत कमीत आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये देते पण ही स्क्रीम आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला त्याचा शास्त्रोक्त अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे हो आणि सगळ्यात महत्वाचं हो काय माहिती ऋषी आपण मुंबई ठाण्यासारख्या शहरात राहून आपल्या गावी आपल्या खेड्यात आपण हा शेळी पालन यशस्वी करू शकतो आणि दरमळ छानपैकी लाख दोन लाख रुपये कमवू शकतो फक्त त्यासाठी गरज होती त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी त्यासाठी मग मी बारामतीला गेलो जगताप सरांना विनंती केली सुमितला बोललो की यावेळी आपल्याला विच नको तर आपल्याला प्रॅक्टिकली लोकांना दाखवायचं आहे की शेळीला लस कशी टोचतात शेळी विते तेव्हा तिथे से काही सेंटिमेंट असतात शेळींना जे आजार होतात मुख्यतः कसं होतं ऋषी की खूप जणांना सबसिडी आणि अनुदानाच्या मागे शेळी पालन करायला जातात आणि पूर्णतः अयशस्वी होतात त्याचं कारण असं ना की गव्हर्नमेंट ज्यावेळेस अनुदान सबसिडी देते ना त्या स्कीम अंतर्गत त्यांच्या स्वतःच्या शेळ्यांची पैदास नसते तर ते उस्मानाबाद इथून तिथून त्या ते आणि त्यांचा मुख्यतः जोर आहे उस्मानाबादीवर असतो आणि ह्या शेळा आपण जर सरकारी योजना अनुदानी घ्यायला गेलो ना तर तुम्हाला त्याच शेळ्या घ्याव्या लागतात अशा त्यांची मोनोपॉली आणि मग त्या शाळ्या उस्मानाबाद कोकण किंवा इतर ठिकाणी जायला त्या प्रवासातल्या स्ट्रेसमुळे त्या दगावतात म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस शेळ्या जर तुम्ही पन्नास शेळ्या घेतल्यात तर वीस पंचवीस शेळ्या तुमच्या दगावल्या जातात आणि मग चाळीस पन्नास टक्के अनुदानासाठी तुम्ही उस्मानाबाद या हात घालता आणि तो जो अनुदान भेटणार असतो त्याच किमतीच्या शेळ्या पहिल्याच तुमच्या दगावल्या जातात आणि मग नैराश्य येतं ते वेगळंच आणि मग तो धंदा कधीच उभा राहत नाही आणि त्यासाठी नक्की कोणत्या शेळ्या घ्यायचा बँकांचं कर्ज घ्यायचं पण ते कशा पद्धतीत घ्यायचं त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा शेळ्यांचा प्रवास झाल्यानंतर त्या जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचे काय सेंटीमेंट आपल्याला ओळखायचे असतात त्यांचा आजार पण ओळखण्यासाठी त्यांचे सेंटीमेंट काय असतात ते कसे ओळखायचे त्याच्यावर त्वरित उपचार कसा असला पाहिजे एवढंच नव्हे तर उद्याच्या कार्यशाळेत आम्ही असं ठेवलं चोवीस तारखेला ऋषी की तुम्ही जर कार्यशाळेत आलात आणि तुम्हाला शेळीपालन पालन जर करायचं असेल तर तुम्हाला शेळ्या देण्यापासून त्या शेळ्या वर्षभर कशा सुदृढ राहतील ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही मदत करणार आहोत म्हणजे तुमची एकही शेळी दगावली नाही पाहिजे यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोत त्यामुळे उद्याची कार्यशाळा खूप आगळीवेगळी असणार आहे ऋषी याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असं निर्माण होतो हे सगळं सिंधुदुर्ग किंवा कोकणात मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतं का झिरो बॅकग्राऊंड असताना नक्कीच करता येऊ शकतं उलट मी तर म्हणतो की सिंधुदुर्गातच चांगल्या प्रकारे करू शकतो आपण कारण सिंधुदुर्गातलं एकतर गोष्ट आहे की पाणी खूप आहे त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न भेटसावत नाही तुम्हाला पाहिजे तो चारा तुम्ही तिथे बनवू शकता आणि छान पद्धतीने त्यांचं ग्रुमिंग मास ग्रुमिंग करू शकता दुसरी गोष्ट सिंधुदुर्गामध्ये बोलायचं झालं तर सिंधुदुर्गात जेवढे हॉटेल्स आहेत जेवढे खानावर आहेत ना तेवढे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात बघायला भेटणार नाही एवढे पर्यटकांनी ती लगभग तिथे असते कोकणामध्ये आता मग ह्या हॉटेल्सला लागणार जे चिक मांस आहे ते कुठून आणतो आपण त्या हॉटेलवाले तर उस्मानाबाद निपाने किंवा बेळगाव ह्या ठिकाणा किंवा मुंबईसारख्या जवळच्या भागातून मग जर तिथेच जर आपल्याला माल भेटत असेल हॉटेल व्यवसाय तर त्यांना लांब जायची गरज नाही उलट त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वाचेल आणि त्यामुळे झालं काय की शेळीपालन हा असा एकमेव व्यवसाय आहे कोकणातला की ज्याला मार्केट शोधायची गरज नाही तुमच्या आजूबाजूलाच आजू आजू मार्केट आहे तेही चढत्या भावाने घ्यायला हॉटेल व्यावसायिक तयार आहेत आणि त्यामुळे ज्या उद्योगामध्ये मार्केटचा प्रश्न भेटसावत नाही तो उद्योग कधीही सक्सेसफुल असतो ऋषी आणि शेळी पालनाचा तसा एक शेळी तुम्ही घेतला तर पाच साडेपाच महिन्याने ती विते शेळी म्हणजे दुसरं पिल्ल तुम्हाला देते आम्ही अशाही जाती उद्या दाखवणार आहोत तिकडे प्रॅक्टिकली चोवीस तारखेला की ती गॅरेंटेड दोन पिल्लांना जन्म देते वर्षात कोणत्या शेळीला कुठे क्रॉस करावं म्हणजे आफ्रिकन बोरला कोणाला क्रॉस करायचा आहे सिरोई जातीच्या ब्रिडला कोणाला क्रॉस करायचा आहे ह्याचंही प्रात्यक्षिक आपण उद्या दाखवणार आहोत त्यामुळे तुमचा जो विषय आहे की शिरो सिंधुदुर्गात हा व्यवसाय चालेल का सिंधुदुर्गपेक्षा जास्त कुठेच चालू शकत नाही असा माझा दावा आहे ओकेच या सगळ्या संदर्भात आपण आज संपन्न आहोत की चारा निर्माण करू शकतो कोकणच्या बाबतीत पण इतर भागांमध्ये हा प्रश्न निर्माण होतो कि चाऱ्याची किंवा त्यांच्या खाण्याच्या संदर्भात आपण ही यंत्रणा पाण्याच्या संदर्भात कशी करायची ह्या या कारणांसाठी म्हणजे शिळीमेंडी जगवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा आपण या कार्यशाळेत कसा अभ्यास करणार आहोत ऋषी चोवीस तारखेच्या कार्यशाळेत असाही आपण काही गोष्टी दाखवणार बिना पाण्याची कमीत कमीत पाण्यात आणि बिना मातीची आपण चारा पिकं कशी घेऊ शकतो अरे वा म्हणजे पाणी न वापरता जास्त किंवा माती न वापरता सॉइल न वापरता कशा पद्धतीत आपण घेऊ शकतो तसंच हायड्रोपॉनिक पण आपण काही प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्यामुळे उद्याची कार्यशाळेमध्ये असा एकही विसर्जनशन तुटला जाईल आज परत आपण दुष्काळ दुष्काळ करतो पण अशाही शेतीमध्ये खूप ऍडव्हान्स आता गेले शेतीशास्त्र की तुम्ही बिना मातीची सुद्धा शेती करू शकता तुम्ही नावापुरता पाण्याची म्हणजे पाणी नाहीच आहे तर सुद्धा शेती कशी करू शकता ह्यावर उद्या खूप छान मार्गदर्शन असणार आहे नक्कीच मित्र हो शेळी पालन हा शाश्वत एक मार्ग आहे जर या कोणाही मनामध्ये काही गैरसमज असतील ना तर त्याने कि या क्षणाला जे स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरशी कॉल करावा किंवा कणकवलीची जी कार्यशाळा होती आहे तिथे आवर्जून उपस्थिती लावावी त्या कार्यशाळेला हजेरी लावल्यावर लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण किती श्री श्रीमंती आजपर्यंत मिस केली आहे किती श्रीमंतीच्या वाटेला आपण कधी गेलोच नाही याच विषयावर बोलतो एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र सुवर्ण कोकण कारण स्वागत आपण बोलतोय सतीश परवे यांच्यासोबत परब विशेषत्वानं नेहमी बोललं जातं की एखादा माल किंवा उत्पादन घ्यायचं तर त्याची बाजारपेठ कुठे शहरी शेळीपालनाच्या बाबतीत बाजारपेठ कुठे असेल हा प्रश्न विचारण्याचं सोयच येत नाही पण तरी पण याची सगळ्याची विक्री आणि विपणन व्यवस्था आणि त्यातनं उत्पादकांना मिळणारा फायदा याबाबत काय बोला खूप छान चा, गोष्ट आहेत म्हणजे सिंधुदुर्गात या गोष्टी खूप छान जमून येतील विक्री व्यवस्थापनचं कौशल्य ह्याच्यावर आपण अर्धा तास उद्या मार्गदर्शन असेल सुमित असेल जगताप सर असेल हे सांगतील मी स्वतः तिथे असणार आहे की नक्की विक्री व्यवस्था म्हणजे चार पैसे जास्त उत्पादकांना कसे भेटतील आणि हे पैसे तुम्ही जास्त भाव लावून नाही तर त्याच उत्पादन खर्चामध्ये किंवा त्याच अवधीमध्ये तुम्ही ते मांस शेळीचं मांस कसं जास्त वाढवाल म्हणजे ग्रुमिंग म्हणतात कशा पद्धतीने वाढवाल त्याची काही टेक्नॉलॉजी सांगितली जाईल म्हणजे उस्मानाबाद शेळी हे दहा वा ते पंधरा किलोच वजन होतं पण त्याच जागे आपण जर सिरोई घेतली तर ते तीस पस्तीस किलोच्या आसपास जाते आणि त्याच ह्याला आपण जर ऑफरिका बोरला जर क्रॉस केलं तर ते सत्तर ते ऐंशी किलो पर्यंत कमीत कमीत आठ नऊ महिन्यामध्ये होतं म्हणजे जेव्हा तुमचं उत्पादन वाढतं तेवढ्याच कमी कालावधीत किंवा कमी पैशामध्ये तेव्हा तुमचा प्रॉफिट जो असतो तो वाढला जातो आणि म्हणून सांगतो की कोणताही जर उद्योग करायचा असेल ना तर त्याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण हवं आणि उद्याची कार्यशाळ त्याचं आदर्श उदाहरण असेल कारण चोवीस तारखे कार्यशाळेमध्ये या सगळ्या गोष्टींचा आम्ही अंतर्भाव केलाय की तू कमी वेळ कमी श्रम आणि कमी बोलतात ना गुंतवणुकी बोलता कशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवू शकाल हे उद्या चोवीस तारखेच्या कार्यशाळे आणि सगळ्यात महत्वाचं की चोवीस तारखेच्या कार्यशाळेला तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डीव्हीडी तिथे असणार आहेत ज्या डीव्हीडी साठी लोक कुरिअर करायला सांगतात किंवा ना मी तुम्ही बघितलं ऑफिसमध्ये की नाशिकवरनं लोक सीडी घ्यायला येतात किंवा अमरावतीवरून घ्यायला येतात ना तेव्हा अक्षरशः आम्ही थक्क होतो ऋषी कारण आम्ही ऑलरेडी कुरिअर मार्फत त्यांना घरपोच करतो डीव्हीडी परंतु त्यांना ती पर्यंत पण चार दिवस पण थांबायचे सवड नसते की कधी एकदा आम्ही ते डीव्हीडी घेतो आणि कारण ज्या पद्धतीने डीव्हीडी डिझाईन केलेत ना ऋषी अख्खीच्या अख्खी कार्यशाळा आपण तीन डीव्हीडीच्या संसात संग्रहित करू शकतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डीव्हीडी आपण या चोवीस तारखेच्या कार्यशाळेला तिथे उपलब्ध करून देणार आहोत लोकांना हे जसे भाग असतात तसे व्यवसाय न करता येण्यासारखे काही भाग असतात ते म्हणजे आपले गैरसमज म्हणजे माझी जागा नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये कुठली अशी अडचणी आहेत की जे आपण व्यवसाय करू शकत नाही तुमची इच्छा मी मनातच ठरवलं मला नाहीच काय करायचं मला फक्त त्याचे कारण शोधायचे ना तर तुम्हाला साक्षात परमेश्वर सुद्धा मदत करू शकत नाही परंतु जर तुम्हीच ठरवलंच की मला काहीतरी त्यासाठी बोलतो ना नेम मी आग असली पाहिजे साक्षात परमेश्वर सुद्धा मदत करू शकत नाही ऋषी परंतु जर तुम्ही ठरवलंच की मला काहीतरी त्यासाठी बोलतो ना नेम मी आग असली पाहिजे आतमध्ये तो राग असला पाहिजे आपल्याला पुन्हा एकदा असहिष्णू बनावं लागेल आणि ते त्यावेळेस आपण शून्यातून सगळं उभं करू शकतो ऋषी असे अत्यंत दाखले आहेत हे जेवढे मोठे उद्योजक आहे तुम्ही आदर्श मानता किंवा पुस्तकं वाचताना कोणी एवढं मोठं त्यांची बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड खूप श्रीमंत आहेत असं नाही किंवा त्यांचं शिक्षण खूप उच्च विद्यापीठ देत असंही नाहीये पण ज्यावेळी जिद्द असते आणि आपल्या घरच्यांसाठी आपल्या कुटुंबांसाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात असते ना तेव्हा तुम्ही आरामशीर शून्यातून सुद्धा रस्ता निर्माण करू शकता ऋषी पण त्यासाठी ती आतमधली आग धगधगती असली पाहिजे दुसरा करतो म्हणून मी करेन तर ते कधीच होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला स्वतःलाच मोठं व्हायचं आहे तर तेही अशक्य ऋषी तुम्ही दुसऱ्याला मोठे मोठे करायला ना तेव्हा तुम्हाला त्याला मोठं व्हायला काही जास्त प्रयत्न करावे नाही लागणार आणि सुवर्ण कोकण मध्ये तेच शिकवलं जातं की तुम्ही इतरांना मोठे करा तुम्ही आपआप मोठ तुम्ही अशोमच्या कार्यशाळा घ्या किंवा कोणते उद्योजक निर्माण कार्यशाळा घ्या तिथे पहिलं तंत्र हे असतं की तुम्ही येताना सोबत आपल्या बरोबर दोघांना घेऊन या कारण ते चांगलं आहे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा चांगल्या आहेत तिथे एक आयुष्य बदलतं किंवा तिथे जीवनाला नवी दिशा भेटते हे तुम्हाला माहिती असतं म्हणून तुम्ही तिथे येता मग हा स्वतःपुरता स्वार्थ घ्या तुम्ही येताना स्वतः तुमच्या पत्नीला किंवा आपल्या भावाला का नाही घेऊन येतात ती श्रीमंती त्यांनाही समजून देत आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की चोवीस तारखेच्या कार्यशाळेला येताना तुम्ही एकटे येऊ नका तर स्वतःबरोबर आपले मित्र किंवा आपले ग्रहलक्ष्मी असेल पत्नी असेल किंवा भावबंद असेल त्यांना सोबत घेऊन या बघा कार्यशाळा झाल्यानंतर ना त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल त्यांच्या जबाबदारी किती वाढल्या नक्कीच मित्र हो श्रीमंती वाटताना ती इतरांनाही वाटावी यासाठी ती कमवावी असं एक शास्त्र आहे आजच्या या युगात जगताना आपण इतरांचा विचार करतो ना त्याचवेळी खऱ्या अर्थानं स्वतःचा विचार करायला लागू एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे एकंदर स्वागत आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत चोवीस जानेवारीला कालेश्वर कणकवलीला प्रहार भवन येते का याव लोकांनी पुन्हा एकदा आपण काय आवाहन करायला आणि कोणी कोणी यावं काय आवाहन पुरुषी काय यावं म्हणजे ज्यांना वाटत की आपल्याला काहीतरी एक पार्ट टाइम जॉबच्या आहेत किंवा त्याला एक एक्स्ट्रा अतिरिक्त उत्पन्न आपल्या गरजा गर, भागवण्यासाठी किंवा आपल्या घरातल्या लोकांना ताट मानाने जगण्यासाठी श्रीमंती पैसा कोणाला नको असतो सर्वांना असतो पण खरोखरच वाटतं की आपले घरचे दिवस आपल्याला पाठवायचे आपल्या ग्रहरक्ष्मीला सुखासमाधानात ठेवायचं किंवा आई वडिलांना चांगले दिवस दाखवायचे अशा सर्वांनी इथे यावं आणि घेताना मात्र एक कोरी पाठी घेऊन यावं कारण तिथे जे ग्रहण करून तुम्ही बाहेर पडाल ना ऋषी तुम्ही दुसऱ्या दिवशी एक उद्योजक म्हणून उभे राहू शकता एवढी क्षमता उद्याच्या कार्यशाळेत या चोवीस तारखेच्या कार्यशाळेच्या निमित्तानं अगोदर झालेल्या दोन कार्यशाळा त्यावेळी मिळालेलं ज्ञान आणि आताची कार्यशाळा प्रात्यक्षिक यात काय वेगळेपण असणार खूप फरक असतो ऋषी कारण ज्यावेळेस आपण सांगतो लोकांना की कारण ह्याच्या अगोदर दोन कार्यशाळा सिंधुदुर्गात झाल्या होत्या परंतु त्या अवेअरनेसच्या कार्यशाळा होत्या म्हणजे फक्त जागृती करणे येतो त्याच्यात एका दिवसाच्या कार्यशाळेमध्ये पाच ते सहा विषय असायचे त्यामुळे प्रत्येक विषयाला आपण जास्तीत जास्त स्पर्शन लोकांसमोर त्यातले श्रीमंत उलगडून दाखवण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करतो परंतु उद्याची कार्यशाळा ही फक्त विशिष्ट शेळी या एका विषयावरतीच आहे की शेळी व्यवसायातून दरमा आपण फक्त दोन चार तास मेहनत करून दरमहा लाखो रुपये कसे कमवायचे याचं सहित प्रशिक्षण उद्याच्या कार्यशाळेत असणार आहे आणि उद्याच्या कार्यशाळेमधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ना की त्याच्या मार्केट व्यवस्थापन नाबार्डच्या योजना सरकारची अनुदान आणि त्यासोबत आजार पण काय असतात त्याच्या औषध उपचार काय असतात अशी एकही गोष्ट नाही की जे त्यात अंतर्भाव तिचा नाही त्यामुळे उद्याचही कार्यशाळा चोवीस तारखेच्या पूर्ण पॅकेज असेल तुझी नक्कीच या कार्यशाळेच्या निमित्तानं आणि या डीव्हीडीच्या निमित्तानं पुन्हा एकदा डीव्हीडी ही आजची काळाची गरज काय सांगायची नक्की ऋषी मी तर सांगेन उद्या चोवीस तारखेच्या कार्यशाळेला यायच्या अगोदर सर्वांनी त्याची डीव्हीडी पहिली बघितली पाहिजे घरी जाऊन कारण सुवर्ण कोकणच्या कार्यालयात बंदिस्त शेळी पालनाच्या श्रीमती या नावाच्या डिव्हिडी आहेत एकदा का ती डिव्हिडी बघितले ना ऋषी त्याच्यातलं गांभीर्य समजतं आणि समजतं की ह्याच्यात एवढा मोठा पैसा कसा दडून त्यासाठी नक्की काय करावं ते गांभीर्य आपल्याला समजतं आणि त्याच्यानंतर माइंडसेट होऊन जेव्हा आपण जातो ना कार्यशाळेला तेव्हा जास्तीत जास्त त्या मार्गदर्शनाकडून आपण काढण्याचा प्रयत्न करतो अन्यथा काय होतं आपण डायरेक्ट जातो हो आणि आपला अर्धे विचार आपलं डोकं शरीर असतं ते कार्यशाळेत असतं अर्धे आपले विचार डोकं बाहेर असते शरीर म्हणजे मनाने आपण बाहेर असतो तर असं होता काम नाही त्यातली जर एकदा श्रीमंती समजले की मला दरमहा लाख दोन लाख रुपये फक्त शेळी पालन या विषयात कमवू शकतात तेव्हा मग आपली उत्सुकता चालू होते वाढते की आपण जास्तीत जास्त कसं घेऊ शकतो आणि त्यामुळे उद्या येणाऱ्या लोकांनी चोवीस तारखेच्या कार्यशाळेला प्रत्येकाने शेळी पालनाची श्रीमंती बघून याल तर खूप म्हणजे खूप त्यांना फायदेशीर असेल नक्कीच मित्र हो शेळी पालन तर याच्याकडे आजपर्यंत न पाहिलेला हा विषय होता पण या विषयातून देखील जी श्रीमंती मिळते ती एवढी अफाट आहे की याचा आपण विचारही करू शकत नाही अर्थात या कार्यशाळेला येणाऱ्या वक्त्यांमधनं त्यांच्या ज्ञानामधनं त्यांच्या अनुभवामधनं हे सगळं आपण अनुभवणार आहात पण माझी विनंती आहे की खरंच जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर कुठला तरी यापैकी एक पर्याय निवडा एक नाही असे बारा पर्याय अश्वमित्छा रूपाने आपण नेहमी बोलतच असतो पण शेळीपालन हा विषय तुम्हाला सगळ्यात जास्त लवकर श्रीमंतीकडे आणि शाश्वत श्रीमंतीकडे नेणारा विषय स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरशी संपर्क साधा आणि आपली प्रवेश नक्की करा परब या ठिकाणी आलात खूप सुंदर मार्गदर्शन केलं आभार ता चोवीस तास रहा एक पाऊल पुढे